लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलं कोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायक चारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथं महायोगपीठे तते भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय धातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामचंद्र भगवान की जय। कति पुरुषार्था प्रचंड राक्षसाचे बळ बंड प्रताप कथा काळे तोंड लाजवी दंड लंकेशा ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत मैं बपहो लक्ष देऊन ऐका। कपी पुरुषार्थ अति प्रचंड विभीषणे वानिले बळबंड हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन केलं विभीषणानं रावणाच्या समोर आणि जे घडलं ते विभीषणानं सांगितलं होतं। हनुमंतानं जे लंकेमध्ये घडवून आणलं होतं त्याचं वर्णन विभीषणानं राजा रावणाच्या पुढं केलं त्याच्यामुळं रावणाला भयंकर राग आला। रावण काय बोलतो ऐका। हनुमंताचे अति प्रबळ विभीषणे वानिले बळ त्याने राक्षस सकळ तळमळ पै करती। अहो हनुमंताच्या बळाचं वर्णन केलं। हनुमंताच्या बळाचं वर्णन म्हणजेच राक्षसांचा अपमान आहे राजा रावणाचा अपमान आहे। त्याच्यामुळं एक एक वानर राक्षस तळमळ करत होता म्हणत कारण विभीषणानं कोणालाच सोडलं नव्हतं। राजा रावणासहित सगळ्याला विभीषण बोलला होता। हनुमंताचा पुरुषार्थ पुढं वर्णन केला आणि प्रत्येक राक्षसाची इज्जत विभीषणानं खाल्ली होती त्याच्यामुळं सगळी राक्षस तळमळ करू लागली असं सांगतात। राक्षस सेना प्रधान अवघे झाले न दिन सभा समस्त लज्जय मन मल्यवदन दशमुख। हनुमंताच्या ताकदीचं वर्णन केलं हनुमंताच्या पुरुषार्थाचं वर्णन केलं आणि सगळी राक्षस खाली माना घालून बसली। महाराज विभीषण हा युवराज होता। जेवढं बळ राजा रावणाकडे होतं जेवढे अधिकार रावणाला होते तेवढेच अधिकार मंत्र्याला असतात युवराजाला असतात। विभीषण हा लंकेचा युवराजा होता। विभीषणापुढं कोणत्याच राक्षसाला बोलता येत नव्हतं त्याच्यामुळं दशमुख राजा रावण सुद्धा खाली मान घालून बसला। आता रावण विभीषणाच्या पुढं बोलत नव्हता बाकीचं कोण बोलणार आहे। सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि खाली माना घालून शांत बसले म्हणतात। हे दे कोणी इंद्रजित कोपे झाला से कृतांत विभीषणाशी बोलत निज पुरुषार्थ वानोनी। ज्या वेळेस सगळे शांत बसले महाराज राजा रावण बोलत नव्हता बाप मधी बोलत ना म्हणजेवर कोराची नाक खुपसायची गरज आहे का मधी मधी। इंद्रजितानं बोलायला सुरुवात केली म्हणले काका पूर्वी चुलत्याला काका म्हणत इंद्रजिताचा विभीषण हा काका लागतो वडिलांचा भाऊ त्याच्यामुळे इंद्रजितानं सांगायला सुरुवात केली म्हणले काका तुम्ही माळकरे महाराज आहेत मग कुणाला काय कसं बोलावं तुम्हाला कळत नाही का। लंकेचा राजा रावण आहे आणि त्या रावणाचा अपमान तुम्ही भर सभेमध्ये करताय। तुम्ही धर्म संपन्न आहात धर्म तुमच्या लक्षामध्ये येतो तुम्हाला धर्म कळतो
पण विभीषणाला धर्म कळत होता, राक्षसाचा धर्म कळत नव्हता. राक्षसांचा धर्म काय? ओकोती पुराण मोडणं, सज्जनाला त्रास देणं, ही राक्षसाचा धर्म आहे आणि ही विभीषणाला कळत नव्हता. त्यामुळं इंद्रजित अत्यंत इंद्रजिताला सुद्धा विभीषणाचा राग आला, पण स्वतःच्या पुरुषार्थाचं वर्णन करून इंद्रजित काय बोलतो ऐका. इंद्रजित बोले कपाय मन काका जितव तू धर्म संपन्न बुद्धियुक्त प्रज्ञापन्न कनिष्ठ वचन कावलसी. त्या इंद्रजित्याचा तर लय अपमान केला होता महाराज विभीषणाने, आणि इंद्रजिताला विभीषणाचा खूप राग आलेला होता. आणि इंद्रजिताने सांगितलं, काका तुम्ही धर्म संपन्न आहे, विवेक बुद्धी तुमच्याकडे आहे, तुम्ही प्राज्ञ आहे, हुशार आहे, मग असं कनिष्ठ दुसऱ्याची निंदा करून तुम्ही त्यांचं मन दुखल असं तुम्ही सभेमध्ये का बोलायला? तर इंद्रजित विभीषणाला बोलू लागला, निंदोनी सेनानी रक्षगण निर्वत्सुयानी प्रलान राम लक्ष्मणाची अंगवन परम दारुण वानसी. इंद्रजिताने सांगितलं, म्हणले काका तुम्हाला आज झालंय काय? आमच्या घरचं खाताय म्हणले, वर्णन त्यांचं करताय, तुम्हाला काय त्यांनी 1,00,000 रुपये काय दिले का म्हणले, तुम्ही पक्ष बदलला का काय म्हणले? आहो निंदोनी आमुचे रक्षोगण, आमच्या एका एका सैन्याची निंदा केली, आमच्या राम लक्ष्मणाचं वर्णन इथं करताय. अहो ज्या मंडपामध्ये तुम्ही बोलताय त्या मंडपाला खर्च रावणाचा आहे, तुम्हाला बसायला आसन त्याचा खर्च रावणाचा आहे, मग स्टेज रावणाचा आहे, माईक रावणाचा आहे, मंडप रावणाचा आहे, आणि पुरुषार्थ तुम्ही रामाचं वर्णन करताय, असं कसं जमायचं म्हणले? इथं तुम्ही जेवढा खर्च केलाय सगळा, ती सगळा खर्च रावणाचा आहे, आणि त्या रावणाच्या खर्चावर तुम्ही रामाचं वर्णन करताय, अशा प्रकारे इंद्रजित बोलू लागला. उपदेशोनी उद्योशोनी एक एक तव निर्दिले निंदिले आमचे कंटक श्रीरामा जय गलिक अत्यंत वानसवी. अरे इंद्रजिताने सांगितलं, म्हणले काका आमच्या एका एका सैन्याची तुम्ही निंदा केलेली आहे, प्रत्येक सैन्याला तुम्ही बोलला, आणि त्या राम लक्ष्मणाला उद्देश करून त्या राम लक्ष्मणाचंच वर्णन इथं आमच्या पाशी का करताय? कारण राम लक्ष्मण माणसं आहे, त्यांना मारायला आम्हाला काय वेळ लागणार आहे? त्यांच्या पुरुषार्थाचं वर्णन तुम्ही आमच्या समोर इथं का करतात? असं इंद्रजित बोलू लागला. तू तव प्रबद्ध प्रज्ञा प्रज्ञा युवराजाचे महिमान रायाचे खोचले अंतकरण ऐसे कठीण कावदसी. इंद्रजिताने सांगितलं, विभीषणा तुम्ही हुशार आहे आणि तुम्ही लंकेचा युवराजा आहे, राजाच्या गैरहजरेमध्ये सगळी काम युवराजाला करावी लागतात, आणि युवराज पद तुमच्याकडे दिलंय रावणाला, मग राजाचं अंतकरण खोचल किंवा राजाच्या मनाला लागल असं तुम्ही कनिष्ठ वचन का बोलायला? राजाचं अंतकरण दुखल असं वाईट तुम्ही या सभेमध्ये का बोलायला लागलात? असं इंद्रजित विभीषणाला बोलू लागला. पाटी थपटिली येडका अधिक हानी चारी तडका तैसे सेनाने सैनिका सन्मान देखा तू आग्यावा. आणि त्यावेळेस इंद्रजिताने सांगितलं, म्हणले काका कसा असतो येडका असतो येडका, त्या येडकाची जर पाठ थापटली त्याच्यावर आपण उपकार केला तर ती ती जाण ठेवत नाही, ती त्याच्यावरच तू मारायला धावतय, तसंही म्हणले तुमचं काम. तुम्ही इथं बसलेल्या सगळ्या उपस्थित मान्यवरांना तुम्ही सन्मान द्यायला पाहिजे होता, त्यांना तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे होतं. इथं बसलेले सगळेच त्या ठिकाणी उच्च पदावरचे मंत्रिमंडळ आहे, मग यांचा अपमान होईल असं सभेमध्ये तुम्ही का बोलायला लागला? तर इंद्रजित बोलू लागला. सन्मान देता निज सैन्यासी अति उल्लास संग्रह मासी शेकी त्या ते निर्वत्सासी श्रीरामासी वानोनी. इंद्रजिताने सांगितलं,
सांगितले म्हणले काका आता युद्ध करायचे रामा बरोबर, मग युद्ध करण्याच्या अगोदर तुम्ही इथं जी सैनिक आहे त्या सैनिकांना तुम्ही सन्मान द्यावा, त्यांना युद्ध करण्यासाठी उल्लास येईल. तुम्ही त्यांचं अंतकरण खचायला लागला, त्यांच्या मनाला तुम्ही आताच भीती घालायला लागला, राक्षसांच्या सैन्याला उल्लास येईल असं तुम्ही सांगायला पाहिजे होत, पण तुम्ही त्यांनाच नाव ठेवायला लागलात. अशा प्रकारे इंद्रजीत बोलू लागला, राजा तुझा ज्येष्ठ बंधू तू अति कनिष्ठ वदसी वादू, देने राजा समंदू अति विरुद्ध वाढला. विभीषणाच आणि इंद्रजिताच वैर वाढत चाललं महाराज चुलत्या पुतण्याच. आता इंद्रजिताला कसं बी करून विभीषणाला लंकेचं बाहेर हाकायचंच होत, कारण त्यानं वर्णन रामाचं केलं होत. आणि इंद्रजितानं सांगितलं तुम्ही राजाचे लहान भाऊ आहे म्हणून आम्ही आतापर्यंत गप बसलोय, आम्ही शांत बसलोय, तुम्ही रावणाचे लहान भाऊ आहेत आणि युवराज आहे, युवराज असल्यामुळं लंकेचं युवराज पद तुमच्या हातामध्ये आहे म्हणून आम्हाला बोलता येत नाही, पण आता विभीषणाचं जे काही युवराज पद आहे ते धोक्यात आलेलं होतं महाराज, पद संपू द्या हो, पदापाशी काही भगवंत पाटेला का असल्यास पदाला कोण खायला लागले. त्याच्यामुळं इंद्रजित आणि राजा रावण आणि विभीषण यांच्यामध्ये विरोध वाढला असं सांगतात. जैसा पिता तैसा चुलता, युवराज्य असे तुझ्या माता, ज्येष्ठ निंदो निलंका नाता, तीरगुणाता वानसी. इंद्रजिताने सांगितलं काका तुमच्या लक्षामध्ये येत नाही का, मला जसा वडील आहे राजा रावण जसा माझा बाप आहे तसाच मला विभीषण आहे, म्हणजे वडील जसा आहे तसाच चुलता आहे, वडिलामध्ये चुलत्यामध्ये फरक करता येत नाही आम्हाला, जेवढा सन्मान आम्ही बापाला देतो तेवढा सन्मान तुम्हाला सुद्धा देतो, मग तुम्ही युवराज असताना सुद्धा राजाचं अंतकरण खोचल किंवा राजाची निंदा होईल असं तुम्ही का बोलायला लागले. इंद्रजित बोलू लागला, आमचा एक एक रक्षगण करीन दोघाचे भक्षण, ज्यासी काय जय रंगुन राम लक्ष्मण ते किती. इंद्रजितानं आपली प्रौढी सांगायला सुरुवात केली, म्हणले काका तुम्ही त्या राम लक्ष्मणाचं टेन्शन कशाला घ्यायला लागले, म्हणते आमचा एक एक रक्षोगणा मारील राम लक्ष्मण. अरे आमचा एक एक सैन्य राम लक्ष्मणाला मारील त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, इथं रामाचं वर्णन तुम्ही आमच्या स्टेजवरती का करायला लागले असं इंद्रजित बोलू लागला. बापुडे राम लक्ष्मण आमचे दृष्टी देते तृण परिस माझी अंगवन चरणी शरण अनुरूप येती. इंद्रजित यानं सांगितलं म्हणले काका तुमच्या लक्षामध्ये येत नाही का, बापुडे म्हणले राम लक्ष्मण कसे आहेत बापुडे, काय करणार आहेत ती दोघ जण, अरे माझी ताकद तुम्हाला माहिती नाही का, चुलत्याला बोलायला लागले माझी ताकद तुम्हाला माहिती नाही का, चरण शरण नृप येती. अहो या जगामधले मोठ्या मोठ्याने राजे आमच्या पाया पडत येत आहे, एवढा आमचा पुरुषार्थ आहे सामर्थ्य आहे असं इंद्रजित बोलू लागला. वलायंकित राजे देती यज्ञ भोगिती अमर पती, तो मे अनिल लंकापती कुमारा. इंद्रजितानं सांगितलं म्हणले काका विभीषणजी तुम्हाला माहिती नाही का, ह्या पृथ्वीवर जेवढे बी राजे आहेत ते तर आम्ही जिंकले, पण यज्ञ केल्यानंतर ना यज्ञाचं फळ म्हणून अमर प्राप्त म्हणजे स्वर्गाचा राजा होता येतं यज्ञ केलेल्या मिळालेल्या फळानं, आणि असा असणारा इंद्र त्या इंद्राला सुद्धा गळ्याला बांधून आम्ही लंकेमध्ये आणलंय आणि आमच्या इथं बिनपगारीचं कामाला ठुलंय असं इंद्रजित बोलू लागला. ओ सुंडुनी आय रावती अरळत पडले से क्षिती, दात उघडणे घेतला हाती त्रिजगती चळ कापे. अरे
त्या इंद्रा बरोबर युद्ध केलं, त्याला लंकेमध्ये कामाला आणलं, आणि त्या इंद्राचा जो ऐरावती नावाचा हत्ती आहे, त्या हत्तीला सुद्धा आम्ही जमिनीवर पाडलंय, त्या हत्तीचं दात काढून हातामध्ये घेतलंय, आणि आमची ताकद बघितल्यानंतर ना सगळे सुरवर थरथर आम्हाला कापतायत, अशा प्रकारे इंद्रजीत बोलू लागला। माझी ऐकताची हाक चुरगन एक एक अवघे पळते अधमुख जेविका रंक अति दिन। अरे आम्ही फक्त हाक जरी फोडली तरी सगळे देऊ लोक आम्हाला थरथर थर कापतायत, आमच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही, आम्हाला सगळी घाबरताय, आणि इथं आमच्या सभेमध्ये बसून तुम्ही त्या रामाचं वर्णन करायला लागले, अशा प्रकारे इंद्रजीत विभीषणाला बोलू लागला। इंद्रा सहित अमर कोडी ते मी घेतली बांधवडी, ते काय असे रामाची प्रोडी साय माकडी वानसी। इंद्रजीताने सांगितलं म्हणले काका तुम्हाला माहिती नाही का देवाधिक लक्षावधी कोडी आहेत 33 कोटी देव आहे, ते आम्ही इथं बांधून ठेवलेत कामाला ठेवलंय, सगळी देऊ लोकाला इथं काम करावं लागतं, एवढं आमची ताकद आहे, आणि त्या दोन माणसाचं वर्णन तुम्ही आमच्या पुढे काय करताय, आणि त्या दोन माणसाला रक्षण कोण आहे व माकडे माकड ज्याचं सहाय्य माकड काय त्या असणाऱ्या राम लक्ष्मणाची मदत करणार आहे, ज्याच्या मदतीला वानर आहे त्या राम लक्ष्मणाचं वर्णन तुम्ही आमच्या समोर करताय, असं इंद्रजीत बोलू लागला। अंगद सुग्रीव हनुमंत नळ नळ जांबूवंत राक्षस पक्ष ते समस्त दाता दातन लागता। इंद्रजीत फक्त बोलत होते महाराज, हे बापले दुसरं काही करतच नव्हते, फक्त बोलायचं, ह्यांना करणं काहीच होत नव्हतं। इंद्रजीत त्याने सांगितलं म्हणले काका कळत नाही का तुम्हाला, नळ नीळ जांबुवंत हनुमान हे आमच्या राक्षसांचं खाद्य आहे, अव याच हनुमंताला इंद्रजीताने हनुमंताने इंद्रजीताला बिळात लपेपर्यंत मारलं होतं, आणि आत्ता इंद्रजीत बोलायला आलाय ते हनुमंताला आमचं राक्षस खाऊन टाकेल, अशा प्रकारे आत्मप्रौढी आत्मस्तुती इंद्रजीत विभीषणाच्या पुढे करू लागला। मनुष्य आमचे आहारी वानर तव ते कोशंबिरी यासे कायसे गुंजारी श्यामाधारी मारिन। इंद्रजीताने सांगितलं म्हणले काका माणूस आमचं खाद्य आहे, आम्ही माणसाला सहज खातो, आणि वानर म्हणजे कोशिंबिरी सारखं, आता आपण जेवायला लागल्यावर आपल्याला तोंडी लावायला लागतं, लिंबू लागतं, कांदा लागतो, होय काकडी लागते, बरंच काय काय लागतंय तोंडी लावायला, ते तोंडी लावायल्याप्रमाणे जसं तोंडी लावायला आपल्याला बाकीचं लागतं तसंही वानर कोशिंबिरी सारखं आम्ही खातो, आम्हाला वानराला युद्ध करायची काय गरज आहे, आम्ही सहज ते खाऊन टाकतो, असं इंद्रजीत बोलू लागला। रणी बिंडोनिया रणी बिडोनिया साटपता करीना श्रीरामाचा घाता रावण सांडो निसकळ चित्ता सुखे सीता भोगावी। इंद्रजीताने सांगितलं म्हणले विभीषणजी तुम्ही त्या राम लक्ष्मणाचा जास्त लोड घेऊ नका, म्हणजे काय करणार आहे ते, लगेच हे ना बापाकडे तोंड केलं म्हणले महाराज पिताश्री पप्पा टेन्शन घेऊ नका, म्हणले दुसऱ्याची आणलेली बाई निवांत तिचा उपभोग घ्या, ही नालायक मूर्ख लेकर असतात महाराज, ह्यांना पोरग म्हणायचंच नाही, काय करावं, बापाला त्या ठिकाणी असणार वाईट प्रवृत्तीचं ज्ञान देऊ लागला इंद्रजीत, आणि इंद्रजीताने सांगितलं म्हणले महाराज रावणा जी काय दुसऱ्याची स्त्री आणलेली तुम्ही सीता तिचा निवांत उपभोग घ्या, त्या राम लक्ष्मणाच काय करायचं ते आमच्या आम्ही बघतो। इंद्रजीत बोलू लागला। राम आणि लक्ष्मण रणी पाडून विंदोनी बाण निर्जाळी वन रगण अंगवन पाहे माझी। म्हणले पप्पा तुम्ही टेन्शनच घेऊ नका, काय त्या राम लक्ष्मणाला मारायला लागतंय हो, एक बाण मारला तरी राम लक्ष्मण नळ नीळ जांबुवंत हनुमान सगळ्याला मारून टाकतो, तुम्ही आणलेली दुसऱ्याची स्त्री आहे
त्या स्त्रीचा उपभोग घ्या. तर राम लक्ष्मणाचं काय करायचं आमच्या आम्ही बघतो असं सांगतात. निंदुनिया श्री रघुनंदन ऐकताच इंद्रजिताचे वचन, विभीषण कपय मन काय आपण बोलत. विभीषणाने इंद्रजिताचं सगळं ऐकून घेतलं महाराज, हे काय काय बोलायला लागले. आणि ऐकून घेतल्यानंतर ना विभीषणाने विचार केला इंद्रजिताच्या बोलण्यावरती. आणि आता विभीषण महाराज, विभीषण हा साधू आहे आणि विभीषण त्या इंद्रजिताला कशा पद्धतीने उत्तर देतात ऐका. ऐक इंद्रजिताचा साचार, तव तो पक्व बालत्व अहंकार, मातेचा वाळला नाही दार, स्वस्विचार स्वतःचा विचार तुझ नाही. विभीषणाने सांगितलं इंद्रजिता तू फक्त शरीरानं वाढलाय, तुझ्यापाशी विवेक नाहीये. माणसाचं पोराचं लग्न झाल्यावर पोरग सुधरत, कोणी सांगितलं? सुधरत नसतं महाराज. लग्न झालं म्हणजे तो काय लई मोठा झाला का? सारा सार विवेक तुझ्यापाशी नाही. भले तू आज जरी बापापेक्षा मोठा दिसत असला तरी तुझ्यापाशी विवेक बुद्धी नाहीये. तू फक्त शरीरानं वाढलाय पण तुझी बुद्धी लहान आहे. लहान लेकरा सारखी तुझी बुद्धी आहे आणि तसं तू वागायला लागलाय. अशा प्रकारे विभीषण इंद्रजिताला त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले. अवधारी विचारी विचार पोटी, विवेक दुनिया पोटी, समुळे माझी गोष्टी स्वदृष्टी तुझ नाही. विभीषणाने सांगितलं इंद्रजिता तू फक्त शरीरानं वाढलाय, तुझ्यापाशी बुद्धी नाहीये. अरे स्वतःच हित कशामध्ये ही लक्षात घ्याव. लोकांना हितच कळणार महाराज. हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं भजन करणं ही लोकांचं हित आहे. पण ते लोकांच्या लक्षामध्ये येत नाही तसं तुझी अवस्था झाली. तुला कळायला गेलं हित कशात आहे. अरे वैकुंठाचा सुकुमार ब्रह्मांडाचा नायक त्याला मारायची तू भाषा करायलाय. अरे रामानं नुसती दृष्टी जरी फिरवली तरी जाळी नाही जगती तळ एवढी ताकद रामाकडे, तू त्या रामाला काय मारणार आहे. अशा प्रकारे विभीषणजी इंद्रजिताला बोलतात. स्वहित दृष्टी तुझ नाही, जे बोलला अशी ते मित्य पायी, त्याची बोलती नवलाई, मुलनत्वे ही अवधारी. अरे इंद्रजिता तुला स्वहित विचार नाहीये, स्वतःच हित कशात आहे ते तुला कळणार आहे. बापानं दुसऱ्याची घरची बाई आणलेली तिला निवांत भोगा म्हणायला लागलास, लाज वाटत नाही तुला, विचार करा महाराज. विभीषण रावणाच्या लंकेमध्ये आहे, चारी बाजून राक्षस आहे आणि बिंदास्त विभीषण रामाचं वर्णन करायला लागले. पण विभीषणाला भीतीच नाही महाराज आपलं काय होईल. कंता भेटो पाठीशी असलिया रघुनाथ, कृतांताचे पाडी न दात. राम जर पाठीशी असेल ना केसाला धक्का लागत नाही. आणि विभीषणाने सांगितलं इंद्रजिता आता तुझी बोलला ना, इंद्र स्वर्गातला इंद्र खाली आणला, तिथीच खोटं देव कामाला ठुली, सगळं खोट आहे म्हणले. आता ती खोटच तुला तुझं तुला समजावून सांगतो ऐक. असं सांगतात मनसी आमचा एक रक्षगण, वक्षिण राम लक्ष्मण, ऐकोनी श्री रामाचे अंगवन, मित्ते भाषण का वदसी. विभीषणाने सांगितलं इंद्रजिता तुला कळत नाही, तू काय म्हणायला लागलाय. आमचा एक एक रक्षोगण मारील राम लक्ष्मण असं तू म्हणायला लागलाय. अरे बाबा राम लक्ष्मणाची ताकद तू ऐकली ना. जेणे बाळपणी विंदोनी बाण, घेतला तातिकेचा प्राण. राम लहान होते महाराज तेव्हा तातिका नावाची राक्षसीला मारलेला आहे. आणि तातिकाला आमचे नाही तुझी आत्याच आहे म्हणले, रावणाची बहीण आहे. आणि मग राम लक्ष्मणाची ताकद तुला माहिती असताना तू खोटं खोटं असणार आश्वासन राक्षसांना का देतोय. राजा रावणाला चाळवण्याचा प्रयत्न तू का करायला लागला. विभीषणजी बोलतात बालपणी विंदोनी आबाण, ताटकेचा घेतला प्राण, सुभाऊ मारिला करिता रण, रण सैन्य गण समवेत. अरे बाबा राम लक्ष्मण लहान
आणि लहानपणी रामाची ताकद आहे. ताटिकेला मारलं, ताटिकेला मारून ती सुबाहू आणि मारीस ताटिकेची मुले आणि एवढी भयंकर राक्षस. सुबाहूला रामानं लहानपणामध्ये मारलंय आणि त्याच बाणाचा वार मारीचाला लागलाय. तर ती मारीच लंकेमध्ये येऊन पडलंय. एवढी ज्याची ताकद लहानपणामध्ये आहे अशा रामाची ताकद तुझ्या लक्षामध्ये येत नाहीये. विभीषणजी बोलतात, बाण पिसारे सुटला वारा, तेने मारीत उडला अंबरा, श्रीरामांत निशाचरा, तो निंद सुरा उन्मादे. अरे बाबा, त्याच असणाऱ्या बाणाचा वारा मारीचाला लागला आणि मारी तिकडं लंकेमध्ये येऊन पडलं. राम अंतक निशाचरा, रामाच कर्तव्यच आहे दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान जीवसी, दैत्याची कुळ नाश करणं ही रामाच काम आहे. होय, घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो, भक्त राखे पायापाशी, दुर्जनाशी संवाडी, हे रामाच कर्तव्य आहे. आणि तू तुझ्या पुरुषार्थाचं वर्णन काय सांगायला लागला? विभीषणजी बोलतात, स्वयंवरा वाता कोदंड, रावणाचे झाले काळे तोंड, तू श्रीराम केले दोखंड, बळे प्रचंड श्रीराम. विभीषणानं रामाचा पुरुषार्थ वर्णन करायला सुरुवात केली महाराज. कारण कोणतंही असो, पुरुषार्थ रामाचं वर्णन करायचं. विभीषणाने सांगितलं, तुझा बाप निमंत्रण नसताना लग्नाला गेला, आणि निमंत्रण नसताना जर लग्नाला गेला तर अपमान होतो. पत्रिका आल्याशिवाय लग्नाला जायचं नसतं, आमंत्रण लागतं त्याला. हे राजा रावणाला कोणीच बोलवलं नव्हतं. गेला सीतेच्या लग्नामध्ये, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, धनुष्य छाताडावरती पडलं. जनकाने विचार केला, मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नामध्ये कोणाचा मृत्यू होणंही चांगलं नाही, अपशकुन आहे. म्हणून मुलीचं लग्न होतं म्हणून रावणाला जनक राजानं वाचवलं, नाही तर तुझा बाप तिथंच मेला असता. आणि तेच धनुष्य रामानं त्याचे दोन तुकडे केले. एवढा पुरुषार्थ रामाचा आहे. विभीषणजी बोलतात, याच सीतेची अभिलेखा, विराधे मारले से देखा, याची गती दशमुखा, तुम्हा मूर्खाचे बोले. विभीषण बिंधास्त बोलत होते महाराज. विभीषणाने सांगितलं, इंद्रजिता तुझ्या बोलण्यामुळे तुम्ही सगळे मूर्खही तिथे बसलेले, आणि तुमच्या मूर्खपणामुळे राजा रावणाला मरण येणार आहे. ह्याच रावणाच्या अभिलाषानं, रावणानं जसं सीतेचा अभिलाष केला, तसंच विरा सीतेचा अभिलाष विराधाने केला होता. विराधाला मारलं एकाच बाणामध्ये. विराध येऊन आडवा, सीता उचलोनी निघे ते दवा, रामे करोनी बाण लावा, महाभावो मारिला. अशा प्रकारचं सीतेच्या अभिलाषामुळे विराधाला मारलं गेलं, आणि तीच गती तुमच्या मूर्खपणाच्या बोलण्यामुळे रावणाची होणार आहे. विभीषणजी बोलतात, सुरपण के करिता छळना, स्वयंमुखली काना नाक काना, घराने देता शिखर दुषणा, देही जाण मारिले. विभीषणाने सांगितलं, इंद्रजिता तुझी आत्या शूर्पणखा, ती शूर्पणखा पंचवटिकेमध्ये गेली लक्ष्मणाला छळायला. आता शूर्पणखा गेली, लक्ष्मणापाशी गेली, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं, आणि शूर्पणखाने सांगितलं, मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. लक्ष्मण म्हणला, आपला आपल्या हातामध्ये नाही, म्हणले रामाला जाऊन विचार, रामानं जर सही केली पत्रिकेवरती तर उद्याच लग्न करू, आम्हाला काही अडचण नाही. मग शूर्पणखा रामाकडे गेली, रामाला सांगितलं, लक्ष्मणा बरोबर लग्न करायचे, आम्हाला आज्ञा द्या, तुम्हाला बी वनामध्ये सोबत होईल ना, सीतेला पण मदत होईल वनामध्ये. पण रामाला काय कळत नाही महाराज, जाणे मुंगीचे ही माणस, अहो मुंगीच्या मनातलं रामाला कळतंय. मग ते शूर्पणखेच्या मनातलं कळत नव्हतं का? रामानं लगेच शूर्पणखेच्या पाठीवर पत्र लिहिलं, लक्ष्मणानं तिचं नाक कान कापून टाकलं, खरदूषणाला शरण गेली, खरदूषण त्रिशाला 14,000 मारली कशावर? नक्तीच्या बोलण्यावरनं. तीच गती रावणाची होणार आहे. विभीषणजी बोलतात, त्रिशरा आणि खरदूषण 14 सरस रक्षो गण, रामे मारले करुणी रण,
दरदर बाण वर्षोनी। अरे ती शूर्पणखा नाक कान नसली, स्त्रियेच सौंदर्य नाकामध्ये असत महाराज। जेवढे सुंदर नाक आहे तेवढी स्त्री सुंदर शोभिवंत दिसत असते। हिला नाकही नव्हतं आणि कानही नव्हतं, आणि चारित्र्यहीन नट्टी असणारी शूर्पणखा खर दूषणाकडे गेली। खर दूषण त्रिशरा राक्षसाला रामानं मारलं, 14,000 राक्षसाला रामानं मारलं, फक्त रामानं मारलंय। अजून लक्ष्मणानं धनुष्याला हात बी लावला नाही, आणि जेवढा पराक्रम रामाचा आहे तेवढा लक्ष्मणाचा आहे असं विभीषण जे सभेमध्ये सांगतात। नाही सैन्य रथ संपत्ती एकला श्री राम पदाती, त्यासी कोणी ख्याती तुका दुर्मती बदलासी। विभीषण इंद्रजिताला बोलतायत, इंद्रजित्या तुला कळत नाही का? नाही साह्य नारथ, अरे रामापाशी काय आहे? रामाकड रथ नाही, रामाकड सारथी नाही, रामाकड सैन्य नाही, फक्त राम आणि लक्ष्मण दोघच आहे। सैन्य सारथी रथ संपत्ती नसताना रामानं एकट्यानं 14,000 मारले ते। मग रामाची एवढी कीर्ती ऐकून तू असं दुर्वाक्य रामाविषयी का बोलतोय? रामाविषयी बोलतोय याचं दुःख नाही, पण रामाच्या बाणानं निश्चित तुम्हाला मरण येणार आहे, आणि ते मरण वाचवण्यासाठी विभीषण जी इंद्रजिताला बोध करू लागले। नकट्या शूर्पणखेचे बोली रावणे पाप बुद्धी केली, सीता चोरता भीक लागली तैसी आली अवदासा। अरे ती तुझी आत्या, तिला नाक आणि कान नव्हतं, नकटी असणारी शूर्पणखा, त्या शूर्पणखेच दर्शन रावणाला झालं, नकटीला नाकच नाही, तिचं बोलणं रावणानं ऐकलं, आणि रावणानं ऐकल्यावर सीता हरण करायला गेल्यावर सीतेचं दर्शन झाल्यावर रावणाला भीक लागली। 33 कोटी देवबंदी खानामध्ये टाकणारा राजा रावण, 14 चौकड्याचा राजा रावण, सोन्याची लंका होती रावणाची, सर्व ऐश्वर रावणाच्या पायामध्ये होता, आणि एवढा बलवान रावण सीतेच्या पुढे भिकारी होऊन गेला महाराज। ज्यावेळेस सीतेचं दर्शन झालं तेव्हा रावण भिकारी झाला, हातामध्ये भिकाऱ्याचा वेश घेतला संन्यासाचा, आणि त्या सीतेपुढे राजा रावण भीक मागू लागला। देशाचा राजा आहे, लंकेचा राजा रावण आहे, आणि सीतेपुढे हात पसरू लागला। अशी अवस्था तुझ्या बापाची झाली होती असं विभीषण इंद्रजिताला बोलू लागले। जोरवया परणारी राजा आणि होय भिकारी, जळो ते वाटीवाची थोरी, निर्लज्ज भारी तू येत। अरे तुझ्या बापाला कळत नाहीये, दुसऱ्याची स्त्री चोरत असताना, दुसऱ्याची पत्नी चोरायला जाताना राजा रावण भिकारी झाला, राजा असून भिकारी झाला महाराज। म्हणजे स्त्रीची ताकद सांगायची, स्त्रीच्या नादी लागलं तर राजा सुद्धा भिकारी होतो, ही सांगणं महत्वाचं। एवढा असणारा राजा रावण, त्रिभुवनाची सत्ता असणारा, सीतेच्या दर्शनानं तो भिकारी झाला, आणि राजा असून तो भिकारी झाला, मग ते वाटीवेची तुमच्या पुरुषार्थाला काय करायचंय? तुझ्यापाशी आता ताकद होती तर तेव्हा जायचं होतं रामाबरोबर युद्ध करायचं, आता इथं तू का बोलायला लागला असं या ठिकाणी बोलतात। तुझी वाटी वलंखानात मरण देव मरण देव मरण देवनी मारीचा नात, छळोनी सुमित्रेचा सुत चोरणी सीता पळाला। विभीषण भेट नव्हते महाराज, त्यांनी बोलायला सुरुवात केली, राजा रावण तू पहिल्यांदा भिकारी झाला, भीक लागली पण ती जाऊ दे, दुसराही तुझं काय पुरुषार्थ आहे ती सांगतो। स्वतः रामाच्या बाणाला भिला आणि मारीचाच्या डोक्यावरती मरण दिलं। होय, मारीचाला त्या ठिकाणी मरणाच्या दारामध्ये पाठवलं, लक्ष्मणाला लांब घेऊन जाण्यासाठी सांगितलं, आणि त्या मारीचाच्या डोक्यावर तू मरण दिलं। अशा प्रकारे विभीषणजी बोलतात। लक्ष्मणाची मर्यादा रेखा अनुलंग दश मुखा, मिथ्य बोले बळवंका काळ मुखा पुरुषार्थ। अरे राजा रावणा, तुला लक्ष्मणाची रेख ओलांडता आली नाहीये। लक्ष्मणाची रेख ओलांडायचं कोणाच बी काम नव्हतं महाराज। रेख म्हणजे काय होतं? लक्ष्मणानं आजपर्यंत श्रीराम सेवा केलेल्याच फळ होत, लक्ष्मणाचं ते सत्व होत, आणि त्या सत्वाची ताकद होती।
त्याच्यामुळे साधी रेष लक्ष्मणाने आश्रमाभोवती उघडलेली खुला ओलांडता आली नाहीये आणि रेष ओलांडताना तुझा प्राण जात होता, जीव जात होता, अशा प्रकारे विभीषण जी बोलतात. जटायुषी करतारण रावणे दाती धरले तृण त्याची मारले करुणी क्षण पापी पूर्ण तुम्ही एक. विभीषणाने सांगितलं इथं बसलेली राक्षस सगळीच पापी. अरे त्या राजा रावणानं सीतेचं हरण केलं आणि सीतेचं हरण केल्यानंतर ना परत जटायू बरोबर युद्ध केलं आणि त्या जटायूला कपटाने मारलं ह्या रावणानं. कसं मारलंय? छळन करून मारले, रामाची शपथ घालून मारले. म्हणजे पाखरू सुद्धा रावणाला ऐकत नव्हतं. मग राम कसं ऐकलो? एका पाखरापुढं पक्षापुढं रावणाची ताकद चालली नाहीये. ती पक्षा बरोबर युद्ध करत असताना तू तुझी ताकद क्षीण झाली होती. एवढा बलवान जटायू पुढे तुझं काही चाललं नाहीये, तर रामापुढे काही चालणार आहे? विभीषणजी सांगतात, चोरी मारी पाप परदारी तके रावणाच्या सिरी देते तुझी ज्येष्ठत्वाची बारी बाजी गिरी जैसा विद्या. अरे रावण एक पाप आहे का तुझं? एक पाप असत तर आपण सांगितलं असतं. चोरी नारी परद्वारी, चोरी करणं परस्त्रीचं अपहरण करणं ही तुझा धर्म आहे. हे 80,000 आणले ते एक बी लग्नाचे नाही, सगळे उचलून आणलेले. आणि एवढं सगळं तुझी पाप आहेत म्हणले. अरे बाबा एवढी तुझी त्या ठिकाणी पाप तू केलेली आहेत. देशद्रोही ब्रह्मद्रोही विश्वाचा तो विश्वद्रोही एवढी पाप तुझ्या डोक्यावरती आहेत असं सांगतात. मनसी जिंतला ऐरावत आणि ना जिंतला मर पत सुरवराची लाविली घ्यात श्रीरामा प्रतिन चाले. अरे बाबा तू मला प्रश्न सांगायला लागला, मी इंद्राला जिंकलंय हत्तीला जिंकलंय. पण इंद्राला हत्तीला जिंकलं तसं रामाला जिंकणं एवढं सोपं नाही. तू इंद्राला जिंकू शकतो, त्या ऐरावतीला जिंकू शकतो, पण रामाला तुला जिंकता येणार नाहीये. विभीषणजी बोलतात, वरुण शुक्रवादीश श्रीरामाचे अनुष अनुष ते तू नेन जय बाळवैश्य जग जगदीस श्रीराम. विभीषणानं इंद्रजिताला सांगितलं, इंद्रजिता तू बोलतोय ती लहान लेकरासारखं बोलायला लागलाय, तू फक्त शरीरानं वाढलाय, तुझ्यापाशी बुद्धी नाहीये. अरे बाबा ब्रह्म इंद्र वरुणादीश ही सगळी रामाचे अंश आहे. जगी जगदीश श्रीराम, राम जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि त्या रामा पुढं जगामध्ये जेवढे बी देव आहेत ना हे सगळे रामाचेच अंश आहे. आणि एवढे असणाऱ्या बलसंपन्न रामाला तू मारायचं म्हणतो. हे तू नेनसी बाळ भाष्य जगी जगदीश श्रीराम, राम श्रेष्ठ आहे, राम बलवान आहे, 33 कोटी देवाचे अंश म्हणजे राम आहे. आणि त्या रामाला जिंकायचं तू म्हणायला असं विभीषणजी बोलू लागले. मनसी दमला ऐरावती चरणी शिळा उद्धारती श्रीरामाची परम शक्ती बाळमती तू नेनसी. अरे इंद्रजिता तुझी बुद्धी बाळासारखी आहे, लहान लेकराला काही कळत नसतं तसं तुला काही कळत नाही. तू वाढला, तुझं लग्न झालं, 4 लेकरं झाली म्हणजे तू काय हुशार झाला का? तुला बुद्धी आलं का? असं नाहीये. तू जरी वाढला असला शरीरानं तुझी तू बुद्धी लहान आहे, बुद्धीनं तू लहान आहे. अरे बाबा त्या रामाच्या पायाचा जरी स्पर्श झाला तरी दगडाचा उद्धार होतोय. रामाच्या स्पर्शानं दगडाचा उद्धार होतोय. आणि त्या रामाला तू मारायचं म्हणायला लागला. तुझी फक्त बाळ बुद्धी वाढलेली आहे, तुला रामाच्या पुरुषार्थाचं वर्णन माहित नाहीये. विभीषणजी बोलतात, बोलसी स्वयंच पुरुषार्थ मी मारी न श्री रघुनाथ रावणे सुखी भोगवे सीता परदारता तू महापापी. विभीषणाने सांगितलं, हे बघा महाराज, एक माणूस जर पाप करत असेल तो पापी त्याला त्याचं फळ मिळणार, पण त्या माणसाला जी मदत करतात ना पाप करायला ती महापापी आहे. विभीषण सांगत
त्या रावणाला मदत करणारी तेवढीच रावणाच्या पाप कर्मामध्ये सहभागी आहे. अरे बाबा, त्या रामाला तू कमी समजायला लागला. अरे रामापाशी किती ताकद आहे. त्या रावणानं जरी रामाची स्त्री आणली असली सीता, तरी सीतेला सोडवायला रामाला एक सेकंद लागत नाहीये. सीतेला तेवढा विश्वास होता महाराज. रावणे माझा केली या घात, ऐसा प्रतापी श्री रघुनाथ, पाडोनी यमाची दात, मज निश्चित सोडविल. एवढा विश्वास सीतेचा होता. सीतेने ठरवलं ही रावण आपल्याला काहीच करत नाही, आणि जरी रावणानं आम्हाला मारून टाकलं तरी यमाचं थोबाड फोडून राम मला सोडविणार आहे. एवढा विश्वास होता आणि एवढी ताकद रामाकडे. त्यामुळं तू जर रामाच्या नादाला लागला तर तुला पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाहीये. विभीषणजी बोलतात, रायासी सांगता पाप बुद्धी तो वधावा सबे मदी, राजपुत्र तू दुर्बुद्धी महामुढी कुलघाती. आणि विभीषणाने सांगितलं, हे बघा म्हणले, राजा श्रेष्ठ आहे. राजाला जर एखाद्यानं पाप करायचं सांगितलं तर सभेमध्ये तो मारावा. बघ महाराज, विभीषणाचं धाडस. राजा रावणाचा एकुलता एक श्रेष्ठ मुलगा, इंद्रजिताला मारायच्या धमक्या विभीषणजी देत होते सभेमध्ये. विभीषणाने सांगितलं, ह्या इंद्रजिताला आधी मारून टाका. ही रावणाला पाप करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागलाय. आणि रावणाला जेवढी लोक सांगतील इथं सभेमध्ये पाप करा, त्या सगळ्याला मारावा. आणि याच्यामध्ये एक नंबर त्या इंद्रजित्याचा आहे, त्याला आधी इथं सभेमध्ये मारून टाका. विभीषणजी बोलू लागले, तू एक मारल्या जाण सकळ कुळाशी कल्याण, हे बुद्धी नाही गदा रावण कुल निर्धन पावेल. विभीषणानं रावणाला सांगितलं, महाराज आहे तुम्ही, तुमचं पहिलं कर्तव्य ते इंद्रजित्याला मारणं, मारून टाका म्हणले. ते जर एकट्याला मारलं तर बाकीचे सगळे वाचते. बघा महाराज, पाप कुणी केलं? रावणाने केलं होतं. पण रावणाला मदत करणाराही इंद्रजित्या होता, रावणाला पापाला प्रोत्साहन करणाराही होता. त्यामुळे ह्याला आधी मारा, ह्या इंद्रजित्याला जर मारलं तर बाकीचे सगळे वाचते. विभीषण घाबरत नव्हते महाराज, बिंदास्त. अहो, राजा रावणाच्या सभेमध्ये रावणाच्या पोराला मारायची भाषा विभीषणजी करताय. आणि विभीषणानं रावणाला सांगितलं, रावणा जगायचा असेल तर ह्याला मार, तुला जगायचा असेल तर ह्या इंद्रजित्याला मार, ह्याला मारलं की सगळे आनंदी मध्ये राहतायत. अशा प्रकारे विभीषण सांगू लागले. इंद्रजित बोलता निज बळ ते ते माते ते समळ, सभा सर्वज्ञ ऐकोने सकळ, राया प्रांजळ परिसावे. आणि मग त्यावेळेस सांगितलं महाराज, काय सांगितलं हो, इंद्रजित आतापर्यंत जेवढं जेवढं बोलतोय सगळं खोट आहे म्हणले. इंद्रजिताचं एकही शब्द याच्यामधला खरा नाही. काय म्हणित होता इंद्रजित, आमचा एक एक रक्षोगणा मारील राम लक्ष्मण. अरे बाबा, राम लक्ष्मणाला मारायचं जाऊ दे, लंका जाळली होती तेव्हा तू काय मामाच्या गावाला गेला, कुठे गेला होता हनुमंत लंका जाळायला आल्यावर? मग लंका जाळताना तुम्हाला हनुमंताला धरता आले नाही, रामाच्या सेवकाला, आणि तुम्ही रामाला काय करणार आहे? त्यामुळे इंद्रजित जे बोलतोय ते सगळं खोट आहे. मग रामाचा काय पुरुषार्थ आहे? इथं बसलेली सगळी सभा मंडळी सावधान आहे का असं सांगतात. प्रलोभवा लंकानाथ मारिने मनसी तू रघुनाथ, हनुमंतास विद्ध करता तुझा पुरुषार्थ देखिला. विभीषणाने सांगितलं, इंद्रजित रावणाला प्रलोभण्यासाठी तू रामाला मारील म्हणतोय ना बाबा. जेव्हा हनुमान लंकेमध्ये आला होता तेव्हा तुझी ताकद आम्ही बघितले की तू काय काय पुरुषार्थ केलाय. बिळामध्ये लपेपर्यंत तुला मारलंय, किती तुझी पाठ सुजली होती सुलोचनाला माहित आहे, तिने बघितलं असेल. एवढं तुला इंद्रजित मारलं होतं हनुमंताना, हनुमंता बरोबर युद्ध करत असताना तुझ्याकडे काय ताकद आहे आम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहिलंय असं विभीषणजी बोलतात. हनुमंता शेरने भिडता शस्त्र अस्त्र गेले व्रता, कपे पुच्छ वाजे माता धीर सर्वतान धरावे. अरे बाबा, ते हनुमंता बरोबर युद्ध करत असत
सगळी शस्त्र अस्त्र वाया गेली, हनुमंताच्या बळापुढे तुझं काही चाललं नाही बाबा। त्या विवरामध्ये तू रडत बसला, खळखळा तिथं रडू लागला, तुला वाचवायला कुणी येईना गेलं होतं। इंद्रजित मेलायका जिवंतही बघायला त्या अशोकवनामध्ये कुणी येईना, एवढी धाक हनुमंतानं लावला होता। त्या बिळामध्ये तू लपून बसला, हनुमंता बरोबर तुझं चाललं नाहीये, मग रामा बरोबर काय चालणार आहे? विभीषण जी बोलतात, दुर्धर शस्त्रांचा संपात वानर झेलित समस्त तुझे सैन्य केले घात, रणी हुंबत पाडिले। अरे बाबा इंद्रजिता, तुझ्याकडे जेवढी शस्त्र होती कप्तान तू शिकलेला, काय तुझ्याकडे ब्रह्मास्त्र असेल, इंद्रास्त्र असेल, वज्र असेल, खडग असेल, काय असेल तिथे असू दे, तू सगळी शस्त्र हनुमंतावर सोडली होती। हनुमंत फक्त झाडाची फळं खात होता, आणि फळं खात खात हनुमंताने सगळी शस्त्र तुझी वाया घालवली, तुझं सगळं सैन्य हनुमंतानं मारलं, हनुमंताच्या ताकदीपुढे तुझं काही चाललं नव्हतं असं विभीषण सांगू लागले। सांगवया लंकेत कोणी तनुरे जिवंत, कपिने केला कपिने चालविते अंगवन, कपिने गांजले सांगवा लंके आत कोणी तनपुरे जिवंत, कपिने अवघेदा केला गात तुझे देखता इंद्रजिता। विभीषणानं सांगितलं इंद्रजिता सकाळपासून तो बोलायला लागलाय, राम लक्ष्मणाला मारतो, हनुमंताला मारतो, नळनिळजा भगवंताला वानराला मारतो, ते बाकी सगळ्याचं जाऊ दे म्हणले, मला बाकीच्याच माहीत नाही, पण हनुमान लंका जाळायला आला होता तेव्हा हनुमंता बरोबर तू युद्ध का केलं नाही? अरे त्या हनुमंता बरोबर युद्ध करत असताना तुझं काय चाललं नाही ती जाऊ दे, तुझ्यासमोर तुझ्या डोळ्याच्या समोर तुझं सैन्य हनुमंतानं मारलंय तेव्हा तुझी ताकद कुठे गेली होती असं सांगतात। त्याचा करावे सोळवन तुझे ना चालले ते अंगवन, कपिने गांधीले संपूर्ण यावया प्राण जाऊ पाय। अरे बाबा ते हनुमंताच्या पुढे तुझं काही चाललं नाहीये, आणि ते हनुमंता बरोबर युद्ध करत असताना तुला त्या ठिकाणी काही चाललं नाहीये, तुझी ताकद सगळी वाया गेली होती अशा प्रकारे विभीषण जी बोलतात। लाग लाग लागवे हनुमंता मारिला सारथी बंगिला रथ, रणी इंद्रजित केला विरत छत्रपात कपि पुच्छ। हनुमंताच्या शेपटीचा आघात लागला तेव्हा बाबा तुझा सारथी मारला, तुझा रथ मारला, तुला विरत करून टाकलं, तुझ्या डोक्यावरचा मुकुट छत्र हनुमंतानं भोगा करून टाकलं, विरत पायानं तुला त्या अशोकवनामध्ये पळवलंय असं विभीषण महाराज बोलतात। मल विद्येचे कुसरी ते पट हनिताउरी शरीफ, अशुद्ध वर्मिता झाला दिदांसरी पळाव्या दुरी ठाव नाही। अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं बाबा शस्त्र अस्त्र वाया गेली, मल्लयुद्ध करत असताना सुद्धा कुस्तीचा प्रकार हनुमंता बरोबर करत असताना हनुमंताने विचार केला ह्याची शस्त्र अस्त्र तर गेली, ह्याच्याकडे किती ताकद आहे ती बघावा, आणि मल्लयुद्ध करत असताना तुझ्या तोंडातन रक्त निघेपर्यंत तुला मारलंय असं सांगतात। तुझी युद्धाची गती अशी फावल्या माराव्या शत्रूंची, नातर पळवे मेघापासी कपी पुच्छाची ते न चाले। विभीषणाने सांगितलं इंद्रजिता तुला पाळण्यामध्ये असल्यापासून ओळखतो, लहानपणापासून मला तुझा स्वभाव माहित आहे, तुझा आशय जर रणामध्ये शत्रू सापडला तर मारायचा, जर ऐकणं गेलं तर आकाशामध्ये जाऊन लपायचं मेघाच्या पाठीमाग, पण हनुमंत पुढे नेहमी चालत नव्हतं, तो पाताळा जरी लपला तरी हनुमान तिथून बाहेर काढे, मग मेघापाशी जाणं, अरे हनुमंताच्या शेवटी पुढे तुझी गतीच खुंटली, तुला अशोक वन सोडता आलं नाहीये असं सांगतात। पडली पुच्छाचे बिरडे तरळे मागे पुढे, इंद्रजित खळखळले वानरे गाढे ता गांजिले। अरे बाबा तुझ असणार त्या हनुमंताच्या शेपटी बरोबर काही चाललं नाहीये, त्या अशोकवनामध्ये तू खळखळा रडू लागला बिळामध्ये लपून,
आणि तुला तिथं एवढ्या वानरांनी त्रास दिला अशा प्रकारे विभीषण जी सांगतात. रडत पडत शुद्ध वामत कपी पुच्छ बिन गेला रावत पळून गेला तिवरत मुख्य पुरुषार्थ हा तुझा. विभीषणाने सांगितलं इंद्रजितात त्या हनुमंताच्या बळा पुढे त्याच्या शेपटी पुढे तुझं काही चाललं नाहीये. रडू लागला, तुझी शस्त्र अस्त्र ताकद सगळी वाया गेली. मग ते अशोकपणामध्ये गुप्त विवर बापानं करून ठेवलं होतं. जर कधी अडचण आली तर बिळात लपायचं. राक्षस अडचण आली की बिळामध्ये लपून बसताय. इंद्रजित सुद्धा त्या अशोकवनामध्ये गुप्त बिळामध्ये जाऊन लपून बसला असं सांगतात. रायाच मुख निज निर्धारी मनचा मनिराशी एक मी श्रीराम मारी मित्य जुल्पारी निर्लज भारी तू एक. अरे बाबा तू त्या राम रावणाच्या पुढे सांगू लागला की मी रामाला मारतो आणि रामाला मारतो म्हणत तो ही तुला कर्ण होत नाहीये. फक्त रावणाचा रावणाला समाधान देण्यासाठी तू बोलायलाय, नाहीतर रामाला मारणं तुझ्याकडे तेवढं ताकद नाहीये. हनुमंताच्या पुढे तुझं काही चाललं नाहीये, रामा पुढे काय चालणार आहे. विभीषण जी बोलतात. वानरी वानरारणी देऊनी पाट पळाची उठा उठे कायसी तुझी वाटी वा मोठी समूळ खोटी बुद्धी तुझी. अरे बाबा त्या असणाऱ्या हनुमंता बरोबर पाट देऊन पळाला, पण हनुमंत तू लपून विवरामध्ये बसला हे हनुमंताला माहिती नव्हतं का? हनुमंतानं पाहिलं होतं बिळामध्ये पळून जाताना, पण हनुमंताने विचार केला आपल्याला ह्याला मारायचं नाही, विना तर नाही तर पाठी शिकायला खायचं, जाऊ दे ह्याला कुठं जायचंय तिथं, आपल्याला ह्याला मारणच नाहीये. होय मारणे नव्हते पोटी म्हणून न लागेची पाठी, त्याला मारायचंच नाहीये आपल्याला, मग का पाठला करायचा म्हणून बिळामध्ये जाऊ दिलं असं सांगतात. खोटी बुद्धी तुझी. अरे बाबा त्या वानराच्या पुढे तुझं काही चाललं नाहीये, मग तू फक्त खोट मिथ्या पुरुषार्थाचं वर्णन करतो. अशा प्रकारे विभीषणानं इंद्रजित राजा रावण प्रधान मंत्रिमंडळ शिष्टमंडळ राजा रावणाचं जे सगळं होतं त्या सगळ्याला रामाच्या पुरुषार्थावरती विभीषण महाराज बोलले, पण त्यांनी ऐकलं नाही. तो विषय वेगळा आहे, कथेचं अनुसंधान या ठिकाणी ऐका. सुंदर कथा आहे. कुंडली राम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर महारुद्र हनुमान.